सविस्तरपणे घडामोडी बघणार आहोत पालघरमधून बातमी बघूया पालघरच्या पालघर मधून करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये धावत्या कारच्या टपावर बसून काही तरुण स्टँडबाजी करताना दिसत आहेत एक तरुण धावत्या कारच्या टपावर चढून उभा राहण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरा तरुण कारच्या खिडकीतून बाहेर लोंकळतोय स्थानिकांनी ही स्टँडबाजी पाहिल्यावर त्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी कारवाल्या तरुणांना शोधून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे चौपाट्यांवर सहलीला येणाऱ्यांकडून गेल्या काही दिवसात स्टंडबाजी करण्याचे प्रकार वाढलेले आहेत पण अशा स्टंडबाजांवर हुल्लडबाजांवर कारवाई होणार आहे हे या कृतीवरून स्पष्ट होत आहे पुढच्या बातमीकडे बोलूया पुण्यामध्ये पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या चालक शशांक देशमाने यांना एका महिलेनं शुल्लक कारणावरून मारहाण केली अभिनव कॉलेज चौकात बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला त्या अपघातात किरकोळ कारचालक महिला आणि चालक यांच्यामध्ये वाद झाला त्या वादातून महिलेनं इतर तीन साथीदारांसह सा चालक देशमाने यांना जबर मारहाण केलेली आहे वादातून महिलेनं इतर तीन साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव यांना अधिक विचारूया वैभव हा सगळा काय प्रकार आहे सुवर्ण शशांक देशमाने नावाचे स्वारगेट डेपोचे चे चालक आहेत आज सकाळी टिळक रोडहून जात असताना अभिनव कॉलेज चौकामध्ये त्यांची बस जी आहे ती एका कारला घासली होती आणि किरकोळ अपघात झालेला होता या अपघाताचं परिवर्तन मध्ये झालं आणि या कारमधली एक महिला जी आहे या महिलेनं शिवीगाळ करायला सुरुवात केली शशांक देशमाने यांना आणि त्यांच्यासोबत आणखी तीन जण गाडीमध्ये होते त्यांनी देशमाने यांना खाली उतरवलं बसमधून आणि दगड खाली पडलेल्या या महिलेनं देशमाने यांच्या डोक्यामध्ये मारला ज्याच्यामुळे त्यांना जबर जखम झाली आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणावरती झालेला होता जी त्यांना सत्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो पीएमपीएमएलच्या कंट्रोल रूमला कळवून देशमाने यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस प्रशासनानं कडक भूमिका घ्यावी अशी भूमिका जी आहे ती सगळ्या चालकांनी मांडली त्या संदर्भामध्ये पीएमपीएमएलचे सीएमडी जे आहेत ओमप्रकाश बकोरिया त्यांनाही चालक जाऊन भेटले मात्र किरकोळ अपघाताचं परिवर्तन इतक्या गंभीर मारहाणीमध्ये करण्यात आलं ज्यामध्ये शशांक देशमाने यांच्या डोक्याला जबर जखम झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कारवाई व्हायला हवी कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी होती वैभव आभार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल एकनाथ शिंदेचीच शिवसेना असा निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टात आयोगाचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीत शिवसेना शिंदेचीच आहे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्यच आहे एकनाथ शिंदेचीच शिवसेना आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं आणि ते तो अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारले प्रशांत या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी सुनावणी दरम्यान काय सुरू है? बर बर है, आहे बरोबर आहे सुनावणी दरम्यान तर आहेच आहे पण येत्या सतरा आ, ला एक अत्यंत महत्वाची म्हणजे सतरा मार्च रोजी एक अत्यंत महत्वाची सुनावणी होणार आहे खास करून केंद्रीय निवडणूक आयोग विरुद्ध शिवसेना या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्वाचं प्रतिज्ञापत्र काही क्षणापूर्वी सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे त्यांनी त्यात म्हटलं आहे की एकनाथ शिंदे गटाला चिन्ह देणे हा अर्ध न्यायिक आदेश होता म्हणजे न्यायालयीन आदेश आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा न्यायालय बसलं होतं त्या न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे आणि तो ना, जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आहे प्रतिज्ञाबद्दल हे म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी जे एस एल पी विशेष रजा याचिका गा जे दाखल केलेली आहे त्यामधले सर्व मुद्दे हे नाकारलेले आहेत त्या घडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यामुळे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पंधरा जे अनुसूची पंधरा अंतर्गत जे निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे ज्याला एक असं म्हणता येईल की अर्ध न्यायिक न्यायालयाचा दर्जा आहे अशा याच्यामध्ये कुठल्याही खटल्यावरती गुणवत्तेच्या आधारावरती त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही असंही प्रतिज्ञापत्र स्पष्ट करणार आहे आणि प्रतिज्ञापत्राने जेही निर्णय घेतलेले आहे खास करून केंद्रीय आय। निवडणूक आयोगाने हे निर्णय अतिशय योग्य आहे आम्ही पुराव्यांच्या आधारावरती निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच काही क्षणापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे येत्या सतरा मार्च रोजी या संदर्भात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या तीन सदस्य खंडपीठापुढे हे सतरा ला ही सुनावणी होणार आहे त्यापूर्वी आज जर बघितलं आता काही क्षणापूर्वी ही सुनावणी शक्यता जी साधारणतः दरम्यान ही महत्वाची बातमी पुढे आलेली आहे की निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि त्यात त्यांनी दावा केला आहे की जो ही निर्णय शिवसेनेच्या संदर्भात आजची सुनावणी संपली अशी माहिती मिळते आज दिवसभरात फार महत्वाच्या घडामोडी घडल्या राज्यपालांनी केलेली कृती असेल त्याविषयी पहिल्या सत्रामध्ये संवाद बरोबर आजची सुनावणी संपलेली आहे महत्वाचं म्हणजे आज चार वाजेपर्यंत सुनावणी होती सकाळी अकरा वाजता सुनावणी सुरू झाली सर्वात प्रथम तुषार मेहता जे राज्यपालाच्या वतीने अधिव, महाअधिवक्ते आहेत त्यांनी युक्तिवाद केला त्यानंतर साधारणतः जर घेतला आपण तर नुकताच कपिल सिब्बल यांनी काही क्षणापूर्वी म्हणजे साधारणतः काही काळापूर्वी युक्तिवास करायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये सरन्यायाधीशांनी थेट सरबत्तीच प्रश्न अनेक प्रश्नांची सरबत्ती तुषार मेहता यांना केली होती आणि ज्या पद्धतीनं राज्यपालांनी गैरपद्धतीनं कामकाज केलं यावरती त्यांनी प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले होते की के आम्ही या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारतो याचा अर्थ असा होत नाही की आम्ही ह्या न्याय या संदर्भात निर्णय देतोय याचा अर्थ असा की आम्ही तुमचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारचा अशा प्रकारचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि आता नुकतंच ही सुनावणी संपलेली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक महत्वाच्या घडामोडी आजच्या या सुनावणीच्या दरम्यान घडलेल्या आहेत एक दोन मंत्री महोदयांच्या काही या अडचणी असल्यामुळे कालची बैठक आज त्या ठिकाणी ठेवलेली होती जे पी गावित साहेबांचं म्हणणं सा होतं की बाबा शासनाचे कोण प्रतिनिधी आमच्या लाँग मार्चला आले पाहिजे आणि तिकडे येऊन त्यांनी आमचे विषय समजून घेतले पाहिजे आणि मग नंतर आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी जर आवश्यकता पडली तर सी एम डी सी एम साहेबांच्या पातळीवर आम्ही चर्चा करू आणि त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब आम्ही दोन्हीही जे पी गावित साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मोर्चाचं सा म्हणणं ऐकून घेण्याच्यासाठी त्यांच्या मागण्यांच्या चर्चा करण्याच्यासाठी नाशिकच्या दिशेने जातो आहोत आत्ताच्या घडीला कसारा सोडून तो मोर्चा मुंबईच्या साईडला येतो आहे मला वाटतं की साधारणतः एक दोन अडीच तासामध्ये कदाचित खर्डीच्या आसपास तो मोर्चा असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करणार आहोत माहिती आहे त्याच्यावरती काही तोडगा काढलेला आहे का कारण काही ठोस आश्वासन तुम्ही घेऊन जात आहे बरोबर आहे आपण बघितलं असेल की त्यांची पहिली मागणी होती की कांद्याच्या संदर्भामध्ये निर्णय करणं आपण बघितलं असेल की काल परवाच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या कालावधीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा सा, निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्याच्यातल्या काही मागण्या ऑलरेडी प्रोसेसमध्ये होत्या आणि आता काही निर्णयांचं जर त्यांचं समाधान नाही झालं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी त्यांची बैठक करून देण्यात येईल शिष्टमंडळाची फिरवण्याची गोष्ट असेल किंवा मागणी असेल संदर्भात काय नाही बरोबर आहे आता बारा तास विजेच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल की आजही सभागृहात त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब तथा ऊर्जा मंत्री त्यांनी सविस्तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे हिंदी मी जाणं चांगले आज, आज आप जाके मिल जो किसान माझी विधायक नेतृत्व में जो शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च संदर्भात अपडेट आता आपल्याला कृषी मंत्री देत होते शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर आलेला आहे आता यावरून जोरदार राजकारणही पाहायला मिळत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे अन्नदाता आक्रोश करतोय आणि सरकार याकडे दुर्लक्ष करताय असा आरोप ठाकरे यांनी केलाय शेतकऱ्यांना पायी चालायला लागणे लाजीरवण असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले ज्याचं लाल वादळ असं वर्णन केलं जाते तो शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मोर्चा आ, हा महाराष्ट्राच्या त्यांच्या हक्काच्या राजधानीकडे झेपावलेला आहे आपल्या राज्यातला आपला अन्नदाता हा आक्रोश करतोय आणि त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही सरकारला त्याच्याशी चर्चा करायला वेळ मिळत नाही आज उद्या आज उद्या काल करणार होते आज करणारे तसं ऐकलं अजूनही केले की नाही मला कल्पना नाही आहे पण त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान करणं हे आवश्यक आहे पुढच्या बातमीकडे बोलूया राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात सहा मंत्री अनुपस्थित असल्यानं अजित पवारांचा संताप झाला चंद्रकांत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी सुनावलं विधिमंडळाचं कामकाज गलिच्छपणाचं आहे मंत्र्यांची अनुपस्थिती हा निर्लज्जपणाचा कळस आहे असं अजितदादांनी म्हटलं आणि संताप व्यक्त केला मंत्रीपदासाठी पुढे पुढे करता मग कामात मागे का अशी टीका कालिदास कोळंबकरांनी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त करत आम्ही मंत्र्यांना समज देऊ असं म्हटलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जास्त व्याप असतो ह्याची पण मला जाणीव आहे त्याच्यामुळे ते नसले तरी संसदीय कामकाज मंत्री तरी किमान सकाळी साडेनऊ ला येऊन बसलं पाहिजे अध्यक्ष महोदय कधी देवेंद्रजी माझा चंद चन, चंद्रकांत पाटलांच्यावर आरोप नाही परंतु त्यांनी जर जबाबदारी घेतली तरी येऊन बसा ना बाबा आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवधी झाली सहा मंत्री जाईल हर अध्यक्ष महोदय यांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का आम्हालाही वाईट वाटतं की अशा प्रकारचे शब्द वापरायला विरोधी पक्षनेत्यांनी जी बाब उपस्थित केली आहे ती गंभीरच आहे आणि त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही उलट आज जे काही सभागृहात प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही जरूर मंत्र्यांना समज देऊ त्यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे आणि आपल्यालाही विनंती आहे की समजा एखाद्या दिवशी उशिरापर्यंत चालत असेल तरी देखील आपण असुधारित प्रत ऑर्डर ऑफ द डे ही जर पाठवून दिली तर किमान ज्या सकाळच्या लक्षवेधी असतील तसं ब्रिफिंग घेता येईल अनेक शेतकरी मुंबईकडे स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या मागण्या घेऊन येत आहेत काल दुपारी त्यांच्याबरोबर बैठक ठरली होती पण या सरकारकडे वेळ नाही काय करतात हे खरं तर बघावं लागेल खरं का आमच्या लक्षवेधी असतात तेव्हा मंत्री येत नाहीत आम्ही फक्त बसलेलो असतो ज्या पद्धतीने आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो आम्हाला महत्व दिलं जात नाही आमच्या प्रश्नाला महत्व दिलं जात नाही तसंच शेतकरी नाशिकवरनं निघाले असताना हजारांच्या संख्येत निघाले असताना सुद्धा त्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार लक्ष देत नाही साधी बैठकीला सुद्धा वेळ देत नाही मग एवढा वेळ या सामान्य लोकांसाठी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सत्तेमध्ये येऊन काय करत आहात असा प्रश्न सामान्य लोकांना तिथे पडत आहे साडे नऊचा सा आपण टायमिंग दिल्यानंतर मंत्री महोदय सगळं उपस्थित राहिले पाहिजे मंत्री मंत्री पदासाठी पुढे पुढे जातात परंतु बसायला पण लवकर टायमिंग मध्ये आलं पाहिजे ना तुम्ही आदेश द्या ना तुम्हाला तो अनुभव आहे किती त्रास होतो आहे ते तर त्या पद्धतीने तुम्ही मेहरबानी करून मंत्री सगळं मंत्र्यांना तुमच्या भाषेत तुम्ही सांगा काही गोष्टी अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या विरोधकांना अर्थसंकल्प समजलाच नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला अर्थसंकल्प समजून घेण्याकरता पाच ते सहा दिवस लागल्याचं फडणवीस म्हणाले तर फडणवीसांच्या आरोपांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलं फडणवीसांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे पंचामृत होतं या पंचामृतानं कुणाचंच पोट भरलं नाही असा प्रति टोला ठाकरेंनी लगावला आमचे विरोधी पक्षाचे लोक अतिशय सुंदर असं एक त्यांनी तयार केलं होतं असं एक डोंगर असा ते डोंगर वर करायचे आणि त्याच्या खाली एक उंदीर दिसायचा आणि त्याच्यात घोषणा चालू होत्या खोदा पहाड निकला चुहा मला इतका आनंद झाला कारण सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन दिवस बजेटवर चर्चा झाल्यानंतर पहिल्यांदा विरोधी पक्षाच्या लक्षात आलं आपण काही बोलूच शकलो नाही जो एक अर्थसंकल्प जाहीर केला गेला ले, त्याला एक गोड नाव दिलं पंचामृत आता पंचामृत म्हटल्यानंतर पूजेला हातावरती पळीत टेकवतात म्हणजे धड कोणाचं पोटच भरलं जात नाही त्याच्यामध्ये पंचामृत ह्या शब्दाचा अर्थच लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की कोणालाही आम्ही पोटभर देणार नाही तुमच्या हातात पडेल तेवढं हे करा आणि नंतर डोक्यावरनं हात फिरवा नशीब स्वतः स्वतःच्या डोक्यावरनं हात फिरवत आहेत आणि लोकांच्याही या हात फिरवत आहेत आणि हातावरती पाणी सोडलं आणि सांगितलं हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवरती हे सोडलं पाणी माझ्या कुटुंबावरती पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही आता तोच काळ तसा चाललेला आहे सामील व्हा नाही आज जा एक तर भाजपात नाही तर तुरुंगात पण एक अफजल खानाची सॉरी त्याचा अफजल खानाचं पुढे काय केलं महाराजांनी हे के काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ती ताकद ती शक्ती ते तेज आज सुद्धा आपल्यात आहे की नाही हे महाराज बघतायत की काय केलं माझ नाव घेतायत जोरात अगदी जोरात ओरडतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय आपली जी ताकद आहे त्याची परीक्षा हे मोदीबिरी नाहीत हे नाहीत हे महाराज बघतायत महाराज बघतात की कसा मी उभा केलेला महाराष्ट्र आता छगनराव तुम्ही बोलत ना नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय ती दिशा दाखवण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे दाखवणार आहात की नाही ही लढाई केवळ शिवसेनेची नाही ही लढाई केवळ आता आपण एकत्र आलो म्हणून सरकार स्थापन होईल होईलच हो हो करायचंच पण काय म्हणून आम्ही तुम्हाला सरकार स्थापन करायला द्यायचं याचं उत्तर सुद्धा हे आपण लोकांना दिलं पाहिजे जसं आज कोर्टामध्ये ती लढाई सुरू आहे मला आहे नक्की विश्वास आहे देवावरती विश्वास आहे न्यायदेवतेवरती विश्वास आहे मी अनेकदा म्हटलेलं आहे की लोकशाहीचे जे चार स्तंभ असतात ते चारही स्तंभांपैकी तिनाची तर विल्हेवाट लागलेलीच आहे म्हणजे त्यातला एक महत्वाचा स्तंभ असतो ते प्रसार माध्यम मी त्या मध्ये मला मी सांगितलं ना त्या दिवशी पण मी सगळं सांगितलं की मध्ये व्हॉट्सअप चांगले येतात की पत्रकारांच्या हातामध्ये नेहमी कलम असायला पाहिजे आजकालच्या बऱ्याच पत्रकांच्या हातामध्ये कमल आहे फक्त ल आणि मग इथला तिथे तिथला इथे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक एक आशादायक आशेचा किरण बसलेले आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि न्यायदेवता तिच्या डोळ्यावरती पट्टी असते तिच्या डोळ्यावरची पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्राच्या समोर जे काय वस्त्रहरण झालं होतं ते वेगळं आणि म्हणून मला खात्री आहे की न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी जरी असली आणि नाना तुम्ही जे म्हणालात की आता त्यांनी सांगले की मोदी म्हणजे देश मग मा भारत माता कुठे मग मा मोदी झिंदाबाद ओरडा ना भारत माता की जे कशाला बोलता पण ज्या गोष्टी मी सांगतोय त्याच तुम्हाला सांगतोय कारण ह्या मला तुमच्याकडनं शेवटी मी सभा घेणार तुमच्या बरोबरीने तुमच्या या सगळ्यांच्या माझ्या सहकार्यांच्या सोबतीने सभा घेणार मी बोलणार पण गावात खेड्यापाड्यात घराघरामध्ये जे जाऊन बोलायचं ते तुम्हाला बोलायचंय कशासाठी आम्हाला मत पाहिजे आणि जे मी काय बघतोय अजून आपल्या महापालिकेच्या निवडणुकांचा पत्ता नाही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा पत्ता नाही त्यांना घेण्याची हिंमत नाही असं आपण मानतो आपल्या समाधानासाठी पण त्याच्यामागे जर असंही नसेल ना की दिवस ढकलायचे दोन हजार चोवीसची लोकसभा जिंकायची आणि ती जिंकल्यानंतर देशात निवडणूकच होणार नाहीत कशाला पाहिजे महापालिका कशाला पाहिजे विधानसभा बसल्यात ना तिकडे आणि त्या दिशेने वाटचाल चालू आहे जर लोकशाही टिकवायची असेल तर केवळ नेत्यांनाच नाही तर सौर सामान्य माणसाला सुद्धा धाडसाने पुढे या यावं ये लागेल येतायत जात आहेत काही मला मा, अनेक जण विचारतात की काव तुम्हाला आधी कळलं नव्हतं का हो होतं ना कळलं मग तुम्ही थांबवलं नाही का म्हटलं कशासाठी थांबू जी विकली गेलेली माणसं आहेत त्यांची सोबत घेऊन मी लढाई लढू कसू शकतो कारण ती विकली गेलेली आहेत मला विकाऊ माणसं नको आहेत मला लढाऊ माणसं पाहिजेत मी सगळ्यांना बोलून स्पष्ट शब्दात सांगितलं की दरवाजा उघडा आहे ज्यांना थांबायचं त्याने थांबा बाकीच्याने गेट आऊट जा निघून जा माझ्याकडे विकाऊ माणसं नको आहेत कारण ते शिवसेनेचं शिवसैनिक म्हणून म्हणायला ते लायकीचे नाही आहेत अजिबात नाहीये आणि कोणी कसं म्हणेल तशी मी भूमिका घ्यायची हे एवढं लाचार होतो मी कधीच पत्करलेलं नाही आयुष्यात कधी पत्करणार नाहीये अजिबात नाहीये मगाशी थोरात साहेब तुम्ही मी आपण बसल्यानंतर बोलत होतो ते सत्य आहे आणि अशोकराव तुम्ही बोलत हे सत्य आहे की त्यावेळेला तुमच्याकडनं जी काही माणसं आली होती ती आलीच होती आलीच होती आणि हे सत्य त्या सत्याचा पुरावा विजय कुठे गेला आपला विजय हा बसलाय तिकडे कल्याणचा आमचा आपल्या कल्याणच्या महापालिकेच्या वेळेच्या सभेचा तो दाखला आहे हे आत्ता जे बसले तिकडे ते तेव्हा त्यांनी सभेमध्ये एक नाटक केलं होतं तेव्हा सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं होतं देवेंद्र मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री ना त्यांनी आम्हाला दिलं ना आम्ही त्यांच्याकडे मागितलं जी काय खाती मिळाली ती पदरी पडली पवित्र झाली की नाही माहिती नाही पण पडली खरी पदरामध्ये तेव्हा त्या कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये ह्याच माणसांनी माणसांनी नाटक केलं होतं मी होतो दादा तिकडे भारतीय जनता पक्ष जो शिवसैनिकच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करतो आहे अत्याचार करत आहे हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही म्हणून डोळे मिटून मी तिकडे जातो असं असेल तर मला माहित नाही हा रडता रडता म्हणजे एवढं पाणी झालं की कळलंच नाही कुठे गेले ते मग तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत होतं तर भारतीय जनता पक्ष अन्याय करतोय आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी अन्याय करतोय मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय बरं खायचं तर मोकळंच होतं ना रान मी कधी विचारला होता त्यानं विषय <laughs> <laughs> आता पुढचं मी काय बोलण्याची गरजच नाही एका वाक्यात तुम्ही सांगितलं मला काल कोणीतरी सांगितलं ती आता जुनी पेन्शन योजना त्याला शिव मी तर पाठिंबा देऊन टाकलेला आहे आणि मला वाटतं माझ्या या आपल्या सहकार्यांची सुद्धा काय दुसरी वेगळी भूमिका असं नाहीये का पाठिंबा दिला कारण आपण जे सरकार चालवत होतो तेव्हा करोनाचं संकट होतं किती कसा कुठे खर्च आरोग्य व्यवस्थेत किती खर्च करावा लागेल काही डोळ्यासमोर नव्हतं उत्पन्नाचे सगळे जे काय मार्ग होते, बंद होते।, होते ते बंद झाले होते फक्त कृषी हे एकमेव असं क्षेत्र होते की त्यांनी अन्नधान्य पिकून असंही जिवंत ठेवलं आणि अर्थ खात्याचा भार पेलून तसंही जिवंत ठेवलं आणि केंद्र सरकार तर बसलंच होतं हातोडा मारायला मारलाच त्यांनी तो हातोडा की एक सापडतात करी आणि ठोकतोय करी म्हणजे केंद्राची कधीही आपल्याला एक समर्थनीय अशी भूमिका अजिबात नव्हती कधी पण विचारलं चौकशी केलं केली तर किमान पंचवीस हजार कोटी रुपयाची जीएसटीची थकबाकी त्यांच्याकडे असायचीच काय करायचं योजना करायच्या कुठून पगार द्यायचे झाले ते पगार द्यायचे कुठून या सगळ्याची तार्यावरची कसरत मग अशी माझं कौतुक करत होते मला वाटलं माझा निरोप समारंभ आहे की काय थोरात साहेबांनी केलं यांनी केलं त्यांनी केलं पण हे खरंच आहे की <laughs> ही सगळी अनुभवी माणसं ह्या सगळ्या अनुभवी माणसांनी माझ्यासारख्या एका अननुभवी माणसाला नेता म्हणून स्वीकारले हे त्यांचं आहे हे त्यांचं मोठेपण आहे <laughs> मोठे पण हे अशी तारेवरची कसरत करत होतो आता तर काय महाशक्ती पाठी आहे जगातला सगळ्यात शक्तिमान नेता कुठल्या देवाचा कितवा अवतार हे वेगळे वेगळे वेगळं असू शकेल मत पण तो तिकडे बसलेला आहे मग एवढं आहे एवढी महाशक्ती मागे असल्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून न घेता देऊच शकत नाही हे कसं काय बोलू शकता आहे त्याच्या खोलामध्ये मी काय जात नाही पण अशा अनेक गोष्टी आता झाल्या ना त्या अर्थसंकल्पाला त्याने नाव दिलं पंचामृत आता पंचामृत म्हटल्यानंतर पंचामृत कोणी लस्सी सारखं पित नाही की सर आपले बसलेत म्हणजे बसलेत म्हणजे बस पंचामृताचे ग्लास घेऊन अरे <laughs> तुम आता मी पंचामृताचे ग्लास म्हटलो बाजूला त्याच्या काहीतरी म्हणजे काय नैवेद्याचा शिरा वगैरे असं मला म्हणायचंय पंचामृत कसं देतात <laughs> म्हणजे थोडंसं 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 कोणाचं पोटच भरत नाही म्हणजे ते द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यांना हात फिरवायचा <laughs> याला म्हणतात पंचामृत मग त्या पंचामृतातले काही शिंतोडे तरी त्या सरकारी होते शिंपडायला हवे होते की नव्हते <laughs> सरकार आता असं मी म्हणू शकतो आम्ही सुद्धा सरकार चालवलंय आणि उद्या सुद्धा चालवणार तो भाग वेगळा <laughs> पण जाहीर केल्यानंतर हा हे विषय सगळे चर्चेला गेलेले आहेत त्या काच फुटलेल्या एस टी मध्ये दादा तुम्ही सांगितलं गतिमान सरकार आता मला सांगा त्या काच फुटलेल्या एस टीमधनं महिलांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास करायची मुभा दिली चांगलं आहे अभिनंदन आहे पण एस टी कशी चालेल आणि त्यातून पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिलेचं घर कसं चालेल ह्याची कुठेच वाच्यता नाही पण आली ताई पन्नास टक्के सवलत देतो जा फिर फिरत राहा फिरत राहा फिरत राहा आपल्याला नेमकं हेच करायचंय की आजपर्यंत त्यांनी जे काही असा भ्रम निर्माण केलेला आहे मी काल कोणाशी तरी मी म्हणत होतो की ते कसं एक धुकं निर्माण करतात आणि त्या धुक्यामध्ये म्हणजे आता मी कलानगरला राहतोय लहानपणापासून बघतो तो संध्याकाळ झाले काय डासाचा धूर मारायला येतो आम्ही लहान असताना त्या धुरामध्ये पकडा पकडी खेळायचो कारण क्षणवर सगळंच अदृश्य होतं कोण कुठे कळतच नाही तर असं काहीतरी का, धुकं निर्माण करायचं काहीतरी वाद निर्माण करायचे एकमेकाला लढवत ठेवायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची हे यांचे धंदे चालू आहेत हे यांचे धंदे सुरू आहेत म्हणजे जेव्हा मोदी सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी उज्ज्वला योजना आणली आहे योजनेचं स्वागत केलंच पाहिजे चांगली योजना होती गॅस सिलेंडर द्यायचा बरोबर आहे आणि तेव्हा नाना मला एका महिला अधिकाऱ्यांनी जबाबदार महिला अधिकारी त्यांनी मला सांगितलं सरकारी सेवेतल्या राज्याच्या बाहेरच्या होत्या त्या म्हणाले माझं माहेरची स्थिती बरी होती माहेरच्या माहेर माझ्या गॅस वगैरे होता पण लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर मला पण ती चूल फुकावी लागायची तेव्हा मला माहिती आहे ती चूल फुकून महिलांची कशी अवस्था होते म्हणून ही योजना खूप चांगली आहे म्हटलं व्हेरी गुड आता ती योजना चालू आहे का गॅस सिलेंडर मिळतोय का मिळाल तरी तो भरणे एवढे पैसे आहेत का म्हणजे योजना जाहीर करायची म्हणजे गाडी फुकट द्यायची आणि पेट्रोल असं करायचं की परवडणारच नाही गाडी दिल्या ना चालू कशी चा। ते जे करतायत आपण त्याला खोटं नाही पणायचं जे खरं असेल ते खरं आहेच पण जे खरं नाहीच आहे ते खरेपणाने खरं सांगणं हे आपलं काम आहे आता ते जे काय करतायत आपल्याला बदनाम करतायत कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार काढा ना काय भ्रष्टाचार केला आव्हान आहे माझं पण एक गोष्ट याच्यामध्ये अभिमान हा शब्द नाही वापरत पण समाधान नक्की आहे की एकाही मृतदेहाची विटंबना आपल्या राज्यात झाली नाही ज्या पद्धतीने तिकडे असं ज म्हणजे फार विदारक दृश्य होतं ते विदारक दृश्य होतं चिताच्या चिता, चिता पेटल्या होत्या गंगा आपली पवित्र नदी तिच्यामध्ये प्रेत ही टाकून दिली जात होती तसं कुठेही महाराष्ट्रात आपण होऊ दिलं नाही महाराष्ट्रात होऊ दिलं नाहीये पण हे सगळं अंगावरती आलं त्यांच्या कारण महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार घडला कधी नव्हे ते शिवसेना काँग्रेसबरोबर गेली राष्ट्रवादीबरोबर गेली का गेली कोणी घालवली ही जी त्यांची वृत्ती आहे की वापरा आणि फेकून द्या शिवसेनेचा सुद्धा वापर बरं मग मी असं म्हणतो आम्ही हिंदुत्व सोडलं काँग्रेस बरोबर गेलो मी तर त्यांना विधानसभेत विचारलेलं आहे आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मुफ्ती मोहम्मद बरोबर गेला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं बरं त्याही पलीकडे त्याही आधी जाऊन सांगतो तुम्हाला कदाचित तुम्हाला पटेल ना पटेल कारण तेव्हा आपण एकमेकाच्या विरोधात होतो भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व कधी स्वीकारलं सत्याऐंशी अठ्याऐंशी साल रथयात्रा कधी काढली त्याच सुमारास काढली रथयात्रा कोणी काढली बरोबर आहे त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे किती खासदार होते दोन त्या दोनाचे ऐंशी झाले ऐंशीचे एकशे ऐंशी झाले सत्ता अशी उंबर ठेवून थांबली उंबरठ्यावरती येऊन थांबली आणखीन लोक पाहिजेत मग बाकीच्या का लोकांनी काय अट घातली खरं म्हणजे तेव्हा आडवाणी साहेब पंतप्रधान होऊ शकत होते कारण त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि वाजपेयी सुद्धा त्यांच्यासोबत होते वाजपेयीने सुद्धा ते दिलं होतं पण जर मी चुकीचं बोलत नसेन तरी तु, 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 तुम्ही खरं खोटं तुम्ही करा की सत्ता उंबरठ्यावरती येऊन थांबली आणखीन पाठिंबा लागला मग ममता जयललिता समता हे ते सगळ्यांना बोलवण्यात आलं सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही आम्ही पाठिंबा देऊ पण आम्हाला सेक्युलर चेहरा लागेल धर्मंत चेहरा लागणार नाही मग वाजपेयींचं नाव पंतप्रधान म्हणून ना आलं मग त्यावेळेला तुम्ही हिंदुत्व सोडलं होतात का मुळामध्ये तुमचं सरकार जे आलं तेच सेक्युलर चेहरा घेऊन आलं आणि आज एनडीए मधले शिवसेना ही पहिली सहकारी अकाली दल हा बरोबरीचा सहकारी किती मध्ये किती कट्टर हिंदुत्ववादी तुमच्यासोबत होते त्याची यादी द्या आणि किती सर्व धर्म समभाव वगैरे वगैरे वाले सगळे होते त्याची यादी द्या ना मग कोणी काय सोडले ते भर चौकात होऊ द्या काय सोडायचं असेल ना मी म्हटलं ना हिंदुत्व म्हणजे काय धोतच नाहीये की पायी तेव्हा नेसलं पायी तेव्हा सोडलं एवढे निर्लज्ज आम्ही नाही होत पण आता त्यांचं जे काय चाललेलं आहे की आपण केलेलं काम हे लोकांना विसरायला लावायचं हे विसरून न देण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे तुम्हाला करायचं आहे मी जाहीर सभेत तर विचारलो अगदी दिवाळीच्या वेळेला शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो सगळे चॅनलवाले होते चॅनलवाल्यांच्या समोर विचारलं अरे बाबा आम्ही जेव्हा कर्जमुक्ती केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती सगळे साहेब साहेब ती मिळाली आत्ताचं सरकार काय करत नाही त्याच्याबद्दल आमचा रोष आहे अजून सुद्धा आपण आपली महात्मा फुले योजना होती कर्जमुक्ती योजना आणि त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची होती पण कोणती योजना लोकांपर्यंत पोहोचली आणि कोणती योजना कागदपत्रांमध्ये अडकली हे लोकांना विचारलं तर लोक सांगू शकतात आता सुद्धा त्यांनी जो एक ती योजना जाहीर केलेली की पीक विम्याचा फक्त एक रुपया तुम्ही भरा बाकी आम्ही भरतो बाकी आम्ही भरतो पण ते एक रुपया भरताना अटीतटींचा सा सामना किती आहे आणि बाकी तुम्ही भरताना तुमच्या मित्रांच्या कंपन्या त्याच्यात किती आहे है, ह्याचाही खुलासा होऊ द्या ह्याचाही खुलासा होऊ द्या थोडक्यामध्ये काय की तुमच्यामध्ये एकत्रित लढण्याची हिम्मत आणि इच्छा आहे का हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे पहिलं लढायची तयारी आहे का एकत्रित लढायची तयारी आहे का मग जर मी तुम्हाला सांगितलं की कुठे गावा तुम्हाला कुठेही गावागावातन तुमची तुम्ही आता तुम्ही म्हणजे अख्खा महाराष्ट्र समोर आहे सभांमध्ये तर आपण महाराष्ट्राच्या सोबत समोर जाणार आहोत पण तुम्ही महाराष्ट्राचे तिन्ही पक्षाचे प्रतिनिधी इकडे आलेला आहात सगळ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इकडे आलेला आहात आणि तीन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही गावात जाणार आहात किंवा गावात काम करत आहात मग गावामधल्या निवडणुका आल्या नाही मिळालं तुम्हाला ग्रामपंचायतीचं तिकीट नाही मिळालं तुम्हाला नगरसेवकाचं तिकीट नाही मिळालं आमदारकीचं तिकीट नाही मिळालं खासदारकीचं तिकीट चाललंच पाहिजे कारण हे जर नाही चाललं तर हुकुमशाही चालेल तर हुकुमशाही चालेल आणि निवडणुका येतील निवडणुका जातील पण ही निवडणूक जर का आपण सोडली आणि आपण पुन्हा जो काय तो त्यावेळीपासूनचा एक छाप आहे मराठ्यांना फुटीचा छाप त्याची जर का पुनरावृत्ती झाली तर मग ही दोन हजार चोवीसची निवडणूक ही आपल्या देशातली शेवटची लोकसभेची निवडणूक ठरेल मग नंतर आपण इकडे आलो काय नाही आलो काय इकडे आल्यानंतर फक्त नाटक बघायला येऊ बाकी आपल्याला काही आवाज उरलेला नसेल म्हणून आता आपण एकच ठरवलं पाहिजे मी नसलो तरी चालेल पण जग या देशातली लोकशाही जगली पाहिजे कारण अनेक क्रांतिकारकांनी जे बलिदान केलं ते भारत मातेसाठी केलं मोदींसाठी नाही केलं त्यावेळेला असं नव्हतं वाटलं की हा पंच्याहत्तर वर्षानंतर हा माणूस येईल म्हणून मी बलिदान करतोय तर ही आपली जबाबदारी आहे ही आपली जबाबदारी आहे म्हणून जर एकत्रित आपण दादा तुम्ही सांगितलं की ज्याची मोठी सभा त्याला काहीतरी द्यायचं नक्की देऊ पण एक सभा झाल्यानंतर पुढची सभा आपल्याला मोठी होते की नाही बघायला सगळ्यांनी ना आलं पाहिजे <laughs> आणि महत्वाचा मुद्दा ठीक आहे आम्ही तर भेटत असतो तुम्हाला सुद्धा गाव पातळीवरती एकत्र तिन्ही पक्षाला भेटावं हो लागेल <laughs> आणि जर आपण लढणार असू लोकसभा आणि विधानसभा आपल्या डोळ्यासमोर असेल तर पहिली शपथ घ्या की एक वेळ आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल पण ग्रामपंचायत असो किंवा कुठल्या सोसायटीची निवडणूक असो भाजपसोबत युती मिनिजे गटासोबत युती करणार नाही